गुड मॉर्निंग स्टूडेंट ऑल ऑफ यू। काल आपण मागच्या तासिकेत ऐतिहासिक संशोधन पद्धती या पद्धतीचा अर्थ पाहिलेला होता। आज आपल्याला ऐतिहासिक संशोधन पद्धतीची वैशिष्ट्ये पाहायची, त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य दिलेलं आहे ऐतिहासिक संशोधन पद्धतीमध्ये भूतकालीन घटनांचे संकलन, वर्णन, स्पष्टीकरण आणि मूल्यांकन केले जाते। ऐतिहासिक या नावावरूनच इतिहास हा भूतकाळातील असतो हे आपल्याला माहिती आहे। या भूतकाळातील घटना चा अभ्यास आपण इतिहासामध्ये करत असतो आणि या भूतकाळातील घटनांचं मग संकलन, वर्णन, स्पष्टीकरण आणि मूल्यांकन ज्याच्यात केलं जातं ती पद्धती म्हणजे ऐतिहासिक संशोधन पद्धती होय, हे आपल्याला या पद्धतीचं गुणवैशिष्ट्य सांगता येतं। दुसरं गुणवैशिष्ट्य सांगितलेलं आहे ऐतिहासिक संशोधन पद्धतीमध्ये वर्तमान समस्यांच्या निराकरणाची भूतकालीन घटनांचा आधार घेतला जातो। या भूतकाळात घडलेल्या घटना आहेत त्या घटनांचा आधार घेऊन वर्तमान काळामध्ये येणाऱ्या समस्यांचा अभ्यास केला जात असतो। वर्तमान काळाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला मागे घडलेल्या घटनांचा आढावा घेणं गरजेचं असतं। हे एक या पद्धतीचं वैशिष्ट्य। तिसरं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे ऐतिहासिक संशोधनात केवळ तथ्य आणि माहिती गोळा करणे पुरेसे नाही, तर भूतकाळातील घटनांचे स्पष्ट चित्र प्राप्त होणे आवश्यक आहे। म्हणजे केवळ माहिती गोळा करणे यामध्ये पुरेसं नाही, तर भूतकाळामध्ये ज्या घटना घडलेल्या असतात त्या घटनांचं स्पष्ट चित्र त्यामध्ये प्राप्त होणं आवश्यक आहे, म्हणजे मिळणं आवश्यक आहे। ऐतिहासिक संशोधनामध्ये जरी माहितीचा शोध नव्याने घेत असला तरी माहिती ही अगोदरच अस्तित्वात असते, कारण ती घडून गेलेली असते, ती उपलब्ध असते, फक्त ती शोधायचं असतं, ती शोधून काढणं गरजेचं असतं आणि तो शोधलेला शोधच आपण नव्याने शोधलेला असतो। म्हणून हे एक त्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं। पुढचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे ऐतिहासिक संशोधनामध्ये माहिती संकलनासाठी प्राथमिक स्रोत आणि दुय्यम स्रोत यांचा वापर करावा लागतो, यांचा उपयोग होत असतो। कालच्या तासिकेत मी तुम्हाला प्राथमिक स्रोत आणि दुय्यम स्रोताविषयी माहिती सांगितलेली। प्राथमिक स्रोत म्हणजे जी माहिती आपल्याला डायरेक्ट ज्या माहितीचा आपल्याला हे होतो त्याला प्राथमिक स्रोत म्हणतात आणि जी कुठल्या तरी एखाद्याच्या सहाय्याने माहिती उपलब्ध होते तिला दुय्यम स्रोत असं म्हणतात। एखादी माहिती कुठला तर आधार घेऊन आपण प्राप्त करतो ती दुय्यम स्रोताच्या माध्यमातून प्राप्त केलेली असते आणि एखादी माहिती आपण डायरेक्ट मिळवल्यास तिला प्राथमिक स्रोत असं म्हणतात। हे एकाचं गुण आणि या पद्धतीमध्ये दोन्ही स्रोतांचा उपयोग करून माहिती संकलन केलं जात असतं। हे एक या पद्धतीचं वैशिष्ट्य आहे। पुढचं वैशिष्ट्य आहे ऐतिहासिक संशोधनामध्ये महत्त्वाचे सर्व पुरावे गोळा करून गतकाळातील घटनांची मीमांसा करून निपक्षपातीपणे प्राप्त तथ्यांचे अर्थनिर्वेचन केले जाते। म्हणजे जी माहिती जे पुरावे गोळा केलेले असतात भूतकाळातील, गतकालीन म्हणजे भूतकाळातील, त्या माहितीचा ॲनालिसिस मीमांसा म्हणजे ॲनालिसिस
आणि तेही निपक्षपातीपणे, कुठलाही भेद न करता। त्यातलं तथ्य शोधून लिहिणं म्हणजे अर्थनिर्वचन करणं, आणि हे त्याच्यामध्ये केलं जातं। हे एक याचं वैशिष्ट्य। ऐतिहासिक संशोधनामध्ये माहितीचे संकलन आणि विश्लेषण या दोन्ही गोष्टी संशोधक एकाच वेळी करतो। माहितीचं संकलन देखील करतो आणि विश्लेषण देखील करतो। या दोन्ही गोष्टी संशोधक याच्यामध्ये एकाच वेळी करत असतो। हे एक या पद्धतीचं गुणवैशिष्ट्य किंवा वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल। अशा पद्धतीनं ऐतिहासिक संशोधन पद्धतीची वैशिष्ट्य, ऐतिहासिक संशोधन पद्धती म्हणजे काय, ऐतिहासिक संशोधन पद्धतीची वैशिष्ट्य आपण आज पाहिलेत। आता याच प्रकरणातील पुढचा पॉईंट्स आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे वर्णनात्मक संशोधन पद्धती। वर्णनात्मक संशोधन पद्धतीचा अर्थ हे आपल्याला आज पाहायचं आहे। पहिली पद्धती आपण पाहिली कोणची, ऐतिहासिक संशोधन पद्धती। ऐतिहासिक संशोधन पद्धतीची वैशिष्ट्य पाहिली, त्याचा अर्थ पाहिला। आता आज आपल्याला वर्णनात्मक संशोधन पद्धती पाहायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीनं ऐतिहासिक संशोधन पद्धती म्हणजे भूतकाळावर काम करणारी पद्धती म्हणून आपण त्याची ओळख आहे सांगितलेली आहे आणि म्हणून तिला आपण ओळखतो, तसं वर्णनात्मक संशोधन पद्धती ही वर्तमान काळातील संशोधन समस्याशी निगडीत असते। वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे तिन्ही काळ आपल्याला माहिती आहेत। आपण शालेय जीवनापासून हे काळ शिकत आलेलो आहोत। ऐतिहासिक पद्धती ही भूतकाळावर आधारित असते, भूतकाळातील घटनांचा आढावा घेऊन काम करते। वर्णनात्मक पद्धती हे वर्तमान काळातील चालू समस्यांचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो त्याला वर्णनात्मक संशोधन पद्धती म्हणतात आणि ह्या विषयीचा अभ्यास ती करते। याला वर्तमान काळातील संशोधन समस्येशी संबंधित जे संशोधन केले जाते त्यास वर्णनात्मक संशोधन पद्धती असे म्हणतात। ही त्याची अगदी स्पष्ट आणि सोप्या शब्दात त्याची व्याख्या सांगितलेली आहे। वर्तमान काळ म्हणजे चालू काळ। चालू काळामध्ये ज्या काही अडचणी येत असतात, ज्या समस्या उद्भवतात, त्या अडचणी आणि समस्येचा सामना करण्यासाठी संशोधनाची गरज असते आणि या समस्येचा सामना करण्यासाठी जे संशोधन केलं जातं त्या संशोधनाला या ठिकाणी वर्णनात्मक संशोधन असं म्हणतात। या वर्णनात्मक संशोधन पद्धतीत वर्तमान परिस्थितीतील माहितीचे संकलन करून त्याचे विश्लेषण केले जाते। या संशोधन पद्धतीत संशोधकाला विशिष्ट जनसमुदायाची क्षमता, मते, अभिवृत्ती, जनसांख्यिकी माहिती, वैशिष्ट्ये, गुणधर्म, व्यवहार, साम्य, भेद या विविध लक्षणांचा अभ्यास करायचा असतो आणि या सर्व गोष्टींचा अभ्यास करून संशोधक हा काय करतो, वर्तमान काळामध्ये जी त्याला समस्या जाणवते त्या समस्येवर तो संशोधन करत असतो आणि मग हे संशोधन करत असताना त्याला संशोधनासाठी जी समस्या आहेत त्या समस्येशी निगडीत असा एक जनसमुदाय निवडावा लागतो आणि तो जनसमुदाय निवडून त्या जनसमुदायामधून काही महत्त्वाचा एक सॅम्पल त्याला निवडावा लागतो, सॅम्पल काढावा लागतो। सॅम्पल तो त्या ठिकाणी निश्चित करतो आणि त्या सॅम्पलमधून त्या ठिकाणी त्यांची मते, त्यांची अभिवृत्ती, त्याची जनसांख्यिकी माहिती, त्याचे गुणवैशिष्ट्य, त्याचे गुणधर्म, साम्य, भेद या सर्व गोष्टीचा त्या अभ्यास करत असतो आणि या सर्व गोष्टीचा अभ्यास करून संशोधनासाठी संशोधक आवश्यक ती माहिती, पद निश्चयन श्रेणी, प्रश्नावली, मुलाखती, निरीक्षण सूची या साधनांचा वापर करून, या साधनांचा उपयोग करून समाज मितीतंत्र, प्रमाणित चाचण्या या साधनांचा तो अवलंब करतो। हे सर्व आपण गेल्या वर्षी पाहिलेले आहेत, पद निश्चयन श्रेणी, प्रश्नावली, मुलाखत, मागच्या गेल्या वर्षीच्या अभ्यासक्रमात आपल्याला हे प्रकरण होतं आणि या साधनांचा उपयोग करून या सॅम्पलचे सर्व माहिती तो काय करतो, संशोधक उपलब्ध करतो आणि ती जी समस्या निवडलेली आहे त्या समस्येवर या साधनाच्या द्वारे माहिती
गोळा करून तो काम करतो आणि त्या समस्येवर संशोधन करण्याचं काम करतो, याला वर्णनात्मक संशोधन असं म्हणतात. असं आपल्याला या वर्णनात्मक संशोधनाबद्दल माहिती सांगता येते. आता वर्णनात्मक संशोधनात सद्यस्थितीचे वर्णन व अर्थनिर्वचन करतात. सद्यस्थितीत कोणती स्थिती किंवा संबंध अस्तित्वात आहेत, कोणतेही कोणती मते आहेत, कोणती प्रक्रिया चालू आहे, कोणते परिणाम आहेत, तसेच कोणते संबंध दिसून येतात, कोणत्या प्रवृत्ती दिसून येतात, या बाबींशी वर्णनात्मक संशोधन पद्धतीचा संबंध असतो. कुठल्या कुठल्या गोष्टी त्याच्याशी निगडीत आहे, कुठल्या गोष्टींचा त्याचा संबंध येतो, कुठल्या गोष्टीचं वर प्रक्रिया ती चालते, त्या प्रक्रियेचे काय परिणाम कुठल्या गोष्टीवर होतात, त्याचा संबंध काय आहे, या सर्व गोष्टींचा या वर्णनात्मक पद्धतीमध्ये अभ्यास केला जात असतो आणि त्या अभ्यासातून हे कार्य केलं जात असतं असं आपल्याला याचं सांगता येतं. आणि म्हणूनच यावरूनच तुम्हाला वर्णनात्मक पद्धतीचा अर्थ आता अगदी बोध झाला असेल, लक्षात आला असेल. उदाहरणामध्ये माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यास सवयींचा अभ्यास करणे. आता माध्यमिक शाळेमध्ये जे मुलं असतात, माध्यमिक शाळा म्हणजे वय वर्ष त्याचा वर्ग जर सांगायचा झाला, या नवीन शिक्षणाच्या स्तरानुसार 9वी 10वीचा वर्ग म्हणजे माध्यमिक शाळेचा वर्ग असतो. मग या विद्यार्थ्यांच्या अभ्यास सवयींचा अभ्यास करणे हे जर उदाहरणार्थ विषय असेल, तर या संशोधन समस्येशी अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांचा अभ्यास सवयींचा अभ्यास केला जाणार आहे. अभ्यास सवयींच्या मापनासाठी अभ्यास सवयी यावर आधारित पदनिश्चयन श्रेणी अथवा प्रश्नावली या संशोधन साधनांचा वापर करून माहिती संकलित केली जाईल. अभ्यास सवयीविषयी प्राप्त माहितीची शेकडेवारी किंवा सरासरी या सांख्यिकी तंत्राचा वापर करून विश्लेषण त्याचं केलं जाईल आणि विश्लेषणातून प्राप्त माहितीचं अर्थनिर्वचन करून सविस्तर निष्कर्ष मांडता येतील. अशा प्रकारे वर्णनात्मक संशोधन पद्धतीचा वापर करून शैक्षणिक संशोधन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, 9वी 10वीचा वर्ग म्हणजे माध्यमिक शिक्षणाचा स्तर आपण पाहिलेला आहे. या मुलांचा अभ्यासाच्या सवयी जर अभ्यासाच्या असतील, तर एखादी एक चार शाळा, त्या चार शाळेतील इयत्ता 9वीचा वर्ग निवडून त्या चार शाळेतील काही मुलं, प्रत्येक शाळेतील एक 20-20 मुलं जर निवडून त्या ठिकाणी 80 मुलांवर ही त्या ठिकाणी प्रश्नावली असेल किंवा पदनिश्चयन श्रेणी असेल या साधनांचा वापर करून त्या मुलांना प्रश्नावली भरायला दिली जात असते. त्या प्रश्नावलीमध्ये अभ्यासाशी निगडीत संशोधकाने प्रश्न काही काढलेले असतात, त्या प्रश्नाची उत्तरं त्या मुलांनी देऊन भरून घेतली जात असतात आणि त्या आलेल्या उत्तरांचं ज्यावेळेस ती माहिती संकलित केली जात असते, प्रश्नपत्रिका त्यांच्याकडून लिहून घेऊन वापस आल्या आणल्या जातात, त्यावेळेस संशोधक त्या उत्तरामध्ये किती मुलांनी कोणती उत्तरं दिलेली आहेत ते शेकडावारीमध्ये काढतो, त्यातून सरासरी काढतो, सांख्यिकी तंत्राचा वापर करून त्याचं विश्लेषण करतो आणि त्या विश्लेषणामधून जी माहिती त्याला प्राप्त झालेली आहे त्या माहितीचं ॲनालिसिस करतो, म्हणजे अर्थनिर्वचन करतो. आणि अर्थनिर्वचन केल्यानंतर त्या अर्थनिर्वचनातून त्या माहितीचा निष्कर्ष काढतो आणि हे निष्कर्ष तो मांडतो, यालाच संशोधन म्हणतात, यालाच वर्णनात्मक संशोधन असं म्हणतात. अशा पद्धतीनं वर्णनात्मक संशोधन केलं जात असतं. म्हणून शैक्षणिक ह्यामध्ये वर्णनात्मक शैक्षणिक संशोधन तुमच्या आता यावरून लक्षात आलेलं असेल. माध्यमिक शाळेतील तिथं तुम्हाला दिलेलं आहे, सांगा पाहू म्हटलेलं आहे. तुम्हाला या माहितीचं आता ऐकल्यानंतर, माहिती समजल्यानंतर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, माध्यमिक शाळेतील भौतिक साधनांचा अभ्यास या संशोधन समस्येशी निगडीत माहिती संकलनासाठी कोणती माहिती संकलित संकलनाची साधने वापरता येतील, माहिती विश्लेषणासाठी कोणत्या सांख्यिकी तंत्राचा वापर कराल, हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. तर कोणती साधने वापरता येतील माहिती संकलनासाठी? कुणी सांगेल पदनिश्चयन श्रेणीचा वापर केला जाईल, कुणी सांगेल प्रश्नावलीचा वापर केला जाईल, कुणी सांगेल मुलाखतीचा वापर करून माहिती घेतली जाईल,
अशा कुठल्याही पद्धतीचा वापर करून आपल्याला माहिती मिळवता येते हे त्याचं उत्तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि जी माहिती प्राप्त झालेली आहे त्या माहितीचा विश्लेषणासाठी सांख्यिकी तंत्राचा वापर व त्याचा टक्केकडा टक्केवारी काढून या ठिकाणी माहिती पाहिली जाईल आणि या माध्यमातून त्याचे निष्कर्ष काढले जातात हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर वर्णनात्मक संशोधन पद्धती पाहिल्यानंतर त्याचा अर्थ तुम्हाला कळल्यानंतर सांगता आलं पाहिजे हे अपेक्षित आहे. आता यातील पुढचा पॉईंट दिलेला आहे म्हणजे तो म्हणजे वर्णनात्मक संशोधन पद्धतीची वैशिष्ट्ये आपल्याला सांगितलेली आहेत. ज्या पद्धतीनं आपण ऐतिहासिक संशोधन पद्धतीची वैशिष्ट्ये पाहिली त्याच पद्धतीनं वर्णनात्मक संशोधन पद्धतीचीही काही वैशिष्ट्ये आहेत. ती वैशिष्ट्ये कोणती आहेत ते आपण आता पाहूया. त्यामध्ये सांगितलेलं आहे वर्णनात्मक संशोधनात वर्तमान अथवा सद्यस्थिती भेडसावणाऱ्या शैक्षणिक समस्या सोडवल्या जातात. बघा, वर्णनात्मक संशोधनात वर्तमान अथवा सद्यस्थितीत म्हणजे वर्तमान काळामध्ये ज्या समस्या असतात म्हणजे सद्यस्थितीमध्ये ज्या समस्या असतात त्या समस्यांचा या ठिकाणी अभ्यास करून त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न या वर्णनात्मक संशोधन पद्धतीत केला जातो हे एक त्याचं एक महत्त्वाचं गुणवैशिष्ट्य सांगता येईल. पुढचं वैशिष्ट्य आहे मोठ्या प्रमाणात यामध्ये माहितीचं संकलन होत असतं आणि या माहितीच्या संकलनावर आधारित ही प्रक्रिया पुढील जे माहितीचं संकलन केलं जात असतं त्या संकलनावर ही प्रक्रिया कार्य करत असते आणि म्हणून त्या ठिकाणी ते एक त्याचं दुसरं गुणवैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. पुढचं गुणवैशिष्ट्य आहे नमुना अधिक असतानाही माहितीचे संकलन कमी कालावधीत व सहजतेने यामध्ये करता येते. नमुना हा ह्याच्यात मोठ्या प्रमाणात असतो आणि नमुना हा मोठ्या प्रमाणात असताना देखील ते माहितीचं संकलन कमी कालावधीमध्ये आणि सहजरित्या केलं जातं हे आपल्याला याच्या माध्यमातून सांगता येईल. हे एक याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. पुढचं वैशिष्ट्य आहे वर्णनात्मक संशोधनात जनसंख्या मोठ्या प्रमाणात असते परंतु नमुन्यावर आधारित केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष संपूर्ण जनसंख्येच्या वैशिष्ट्याशी संबंधित असतात. मी तुम्हाला सांगितलं की आता 9वीच्या मुलांच्या अभ्यासविषयक समस्या पाहिजेत तर एक 4 शाळा निवडून त्या 4 शाळेतील 20 मुलांना आपण त्या ठिकाणी प्रश्नावली असेल किंवा पद्मश्री श्रेणीचा वापर करून माहिती संकलित करतो आणि या माहितीच्या आधारे आपण त्यावर काम करतो आणि यातून निष्कर्ष काढतो. म्हणूनच काही नमुन्यावर आधारित केलेल्या संशोधनाचे आपण निष्कर्ष काढतो आणि तेच निष्कर्ष संपूर्ण जनसंख्येच्या वैशिष्ट्याशी संबंधित असतात म्हणजे संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्याशी ते निगडीत असतात आणि त्या 9वीच्या वर्गाशी ते निगडीत होतात असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणून हे एक त्याचं गुणवैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. पुढचं वैशिष्ट्य सांगितलेलं मित्रांनो वर्णनात्मक संशोधन हे गुणात्मक व संख्यात्मक असते. कसे असते? गुणात्मक व संख्यात्मक असते. यात माहिती व आकडेवारीचा वापर करून माहितीचे विश्लेषण व अर्थनिर्वचन केले जाते. शेवटी अर्थनिर्वचनाच्या आधारे निष्कर्ष मांडले जातात. अर्थनिर्वचनाच्या आधारे काय केले जातात? त्याचे निष्कर्ष मांडले जातात. ते गुणात्मक आणि संख्यात्मकपणे हे संशोधनाचे या ठिकाणी माहितीचा आकडेवारीचा वापर करून विश्लेषण व अर्थनिर्वचन त्यामध्ये केलं जातं आणि शेवटी अर्थनिर्वचनाच्या आधारे त्याचे निष्कर्ष मांडले जातात. अशा पद्धतीनं हे एक त्याचं आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल. या वैशिष्ट्याचा वापर करून या ठिकाणी ते काम करतं असं आपल्याला म्हणता येईल. पुढचं वैशिष्ट्य आहे स्थानिक समस्यांचे लवकरात लवकर निराकरण केले जाते. यामध्ये कमीत कमी कालावधीत अधिक माहितीचे संकलन व विश्लेषण करून संशोधन समस्या सोडवली जाते. बघा, हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे.
स्थानिक समस्यांचे लवकरात लवकर निराकरण केले जाते. ज्या स्थानिक समस्या असतात त्या समस्या यामधून लवकरात लवकर सोडवता येतात. कमीत कमी कालावधीमध्ये अधिक माहितीचं संकलन या माध्यमातून केलं जात असतं. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इयत्ता 9वीचा वर्ग आणि त्यामध्ये 4 शाळा निवडल्या जातात आणि 4 शाळेमधून 20 मुलांचा त्या ठिकाणी सॅम्पल घेतला जात असतो. म्हणजे अनेक विद्यार्थ्याचं ॲनालिसिस काही मोजक्या नमुन्याच्याद्वारे त्यामधून केलं जात असतं. म्हणून कमी कालावधीमध्ये अधिक माहितीचं त्यामधून संकलन होत असतं आणि त्याचं विश्लेषण करून ही समस्या सोडवली जात असते. आणि म्हणून या ठिकाणी हे एक या समस्येचं महत्त्वाचं आपल्याला वैशिष्ट्य सांगता येतं. कारण 9वीचा वर्ग कितीतरी लाखो विद्यार्थी 9वीचे असतात पण आपण काय करतो मोजक्या शाळा आणि त्या शाळेतील मोजके विद्यार्थी यांचं सॅम्पल घेतो आणि त्या सॅम्पलवर काम करतो. त्यामुळं कालावधी देखील कमी लागतो आणि त्या माध्यमातून जनसंख्या गृहीत धरून आपण त्याचे निष्कर्ष काढलेले असतात आणि ते सर्व जनसंख्येला लागू पडतात. म्हणून हे एक त्याचं महत्त्वाचं या ठिकाणी गुणवैशिष्ट्य सांगता येतं. पुढचं गुणवैशिष्ट्य सांगितलेलं आहे वर्णनात्मक संशोधन पद्धतीमध्ये शास्त्रीय पद्धतीचा वापर केला जातो. म्हणजेच शास्त्रीय पद्धतीचा वापर करून शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी पद्धतशीर व सूत्रबद्धरित्या यामध्ये कार्य केलं जातं. म्हणजे यामध्ये शास्त्राचा आधार घेतला जातो. जसे निष्कर्ष काढण्यासाठी काही सूत्र वापरली जातात आणि त्या सूत्राचा अभ्यास करूनच सांख्यिकी शास्त्र अशा विषयाचा मदत घेतली जात असते आणि अशा विषयातून काही फॉर्म्युले घेतले जात असतात आणि त्या फॉर्म्युलेचा याच्यामध्ये उपयोग करून या ठिकाणी हे संशोधनाच्या समस्या सोडवण्याचा यामधून प्रयत्न केला जात असतो. आणि म्हणून यामध्ये काही सूत्रबद्धरित्या कार्य केलं जातं. काही सूत्र असतात त्या सूत्रांचा अवलंब करून या ठिकाणी जी समस्या असते त्या समस्येच्या खोलवर जाऊन अभ्यास करून त्याचं निराकरण करण्याचा निष्कर्षाच्या माध्यमातून प्रयत्न केला जात असतो. आणि म्हणून याला या ठिकाणी शास्त्रीय पद्धतीचा वापर केला जातो असं म्हटलेलं आहे. म्हणून हे एक याचं महत्त्वाचं गुणवैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. पुढचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे वर्णनात्मक संशोधनात सर्वेक्षण व्यक्तिअभ्यास व विकासात्मक पद्धतीचा समावेश होतो. वर्णनात्मक संशोधनामध्ये बघा सर्वेक्षण असेल व्यक्तिअभ्यास असेल व विकासात्मक पद्धतीचा त्यामध्ये त्यामध्ये समावेश होतो. हे एक याचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. वर्णनात्मक संशोधनामध्ये सर्वेक्षण केलं जात असतं. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये सर्वे केला जातो. जसं आपण 4 शाळा निवडल्या आणि 4 शाळेमधील प्रत्येक 9वीच्या वर्गातील 20 मुलं निवडलेले आहेत आणि त्या 20 मुलांचंच आपण सर्वे केलेला असतो आणि त्या 20 व्यक्तींचाच आपण अभ्यास केलेला असतो. आणि यामुळं विकासात्मक पद्धतीचा त्याच्यामध्ये समावेश असतो. हे एक आपल्याला त्याचं महत्त्वाचं गुणवैशिष्ट्य सांगता येतं. अशा पद्धतीनं आज आपण वर्णनात्मक संशोधन पद्धती म्हणजे काय, या वर्णनात्मक संशोधन पद्धतीचा अर्थ आणि वर्णनात्मक संशोधन पद्धतीचे वैशिष्ट्य आजच्या तासिकेत आपण पाहिलेले आहेत. उद्याच्या तासिकेत आपल्याला पुढील जी पद्धती आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे प्रायोगिक संशोधन पद्धती. आता तुम्हाला हेही सांगता आलं पाहिजे वर्णनात्मक संशोधन पद्धती ही वर्तमान काळातील समस्याचा अभ्यास करणारी पद्धती आहे आणि वर्तमान काळातील समस्यावर काम करणारी पद्धती म्हणून याला ओळखलं जातं. आता उद्याच्या तासिकेत आपल्याला प्रायोगिक संशोधन पद्धती म्हणजे जी भविष्याशी निगडीत असते भविष्यकाळाशी निगडीत असते आणि ह्या पद्धतीचा आपल्याला उद्याच्या तासिकेत अभ्यास करायचा आहे. आज आपण या ठिकाणीच थांबूया.